जय हिंद आपल्या सूर्यमालेतील पृथ्वी हा कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिसऱ्या खंडेराव होळकरांचा मृत्यू टिंबटिंबच्या युद्धात झाला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुंभेरी दातांचे एकूण किती प्रकार आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार शिवरायांनी टिंबडिंब यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा राज्याभिषेक करून घेतला याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक निश्चलपुरी गोसावी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कुणाला असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राज्य शासन नगर परिषदेच्या एकूण किती समित्या असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात समुद्रगुप्त हा टिंबडिंबमध्ये प्रवीण होता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वीणा राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था कुठे आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुणे दोन विधाने आहेत अ पदार्थाचे तापमान कमी केल्यास घनता वाढते ब वस्तुमान स्थिर राहून आक्रमण वाढल्यास घनता वाढते पर्याय एक आहे अ व ब दोन्ही चूक पर्याय दोन आहे फक्त ब बरोबर पर्याय तीन फक्त अ बरोबर पर्याय चार दोन्ही बरोबर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त अ बरोबर पेशीमधील टिंबटिंब हे अंगक ऊर्जा निर्मितीचे काम करते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तंतुकणिका बहुपेशीय सूक्ष्मजीवाचे उदाहरण खालीपैकी कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बुरसी थर वाळवंटाच्या पूर्वेस टिंबटिंब पर्वताच्या रांगा आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरवली समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी कोणती पद्धत वापरतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोनार पृथ्वीवरील हवेच्या दाबामुळे वातावरणात पर्जन्य वादळे अशा घडामोडी घडतात कारण अ हवेचा दाब वेळोवेळी बदलतो व हवेचे तापमान प्रदेशाची उंची व बाष्पाचे प्रमाण हे घटक हवेच्या दाबावर परिणाम करतात क हवेचा दाब सर्वत्र सारखा नसतो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिन्ही बरोबर टायफोन वादले सामान्यत टिंबडिंब महासागराच्या पश्चिमेस आढळतात याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पॅसिफिक महासागर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक राज्य शासन सरकारी आज्ञापत्र तयार करण्याचे काम खालीलपैकी कोण करत होते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अण्णाजी दत्तो खालीलपैकी टिंबटिंब हा अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने काम करणारा अवयव नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हात आणि पाय धन्यवाद जय हिंद